नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, सलग तिसऱ्या चौथ्या दिवशी मुंबई ढगाळ वातावरण, विदर्भ मध्ये महाराष्ट्र कोकणाला पुन्हा एकदा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला इशारा. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील 5 ते 5 दिवस मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे संपूर्ण माहिती सांगतो. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम अद्यापही मुंबईवर असून सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी देखील मुंबईमध्ये ढगाळ हवामानाची नोंद झाली. तसेच शुक्रवारी झालेला पाऊस आणि हवामानातील बदल कमाल तापमानात कमालची घट झाली असून सोमवारनंतर मुंबईकरांना मोकळ्या आकाशासह सूर्यनारायणचे दर्शन घडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवस मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमधील हवामान रविवार देखील ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मुंबईमध्ये आज पण ढगाळ वातावरण शक्यता आहे. तापमानात चढ उतार नोंदवण्यात येतील. गेले 3 दिवस हवामानात झालेल्या बदलामुळे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 4 अंशांनी खाली घसरले. आता मात्र यात वाढ होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी पावसाचा शिडकाव मुंबई शहर उपनगरात काही ठिकाणी शनिवार रात्री उशिरापर्यंत पावसाचा तुरळक सरीचा शिडकाव झाला. तर मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे आणखीन जळगाव आणि धुळ्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस, राज्यात 4 दिवस पावसाची आणखी शक्यता. जळगावबरोबर धुळ्यातही पाऊस, आणखी किती जिल्ह्यात पाऊस बघा मित्रांनो. पुढचे आणखी 4 दिवस राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढच्या आणखी 4 दिवस राज्यातील विविध भागात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात खास करून हा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या विविध भागात हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अवकाळी पावसामुळे फळ पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय रब्बी पिकांनाही पावसाचा फटका बसण्याची भीती आहे. याआधी मुंबईत सकाळी पावसाची रिपरिप सुरू होती. काही दिवसापासून मुंबई देखील ढगाळ वातावरण आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. महाराष्ट्रात सध्या थंडी असताना यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात पाऊस झाला आहे व अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची ताळाबळ उडाली. गेल्या 2 ते 3 दिवसापासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे व काही भागात पाऊस जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. रिमझिम पावसामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. आधीच खरीप पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असताना आता पुन्हा रब्बी पिकाचे नुकसान होते की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. पावसाळा आणि हिवाळा अशा 2 ऋतूचा अनुभव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक घेत आहे. गेल्या 2 दिवसापासून या 2 जिल्ह्यांमध्ये कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पावसाचा सामना नागरिक करत आहे. हवामानातील या बदलातील सर्वाधिक परिणाम गहू आणि हरभरा या 2 रब्बीवर पिकावर दिसून येत आहे. हे वातावरण पिकाच्या आरोग्यासाठी घातक असले शेतकऱ्यांचे म्हटले आहे. कांदा पिकावर कर्परोगाचा प्रादुर्भाव या वातावरणामुळे वाढत असल्याची तक्रार नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे एवढी शेतकऱ्यांनी केला आहे. तर मित्रांनो, आणखीन 4 दिवस पावसाची शक्यता आहे. 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा दिला इशारा. जळगाव आणि धुळ्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वप्रथम आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलवर जे नवीन असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.